तळा शहरात निर्जंतुकीकरण कक्ष सुरू. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून तळा शहरात तळा नगरपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन तळा तालुक्याचे तहसीलदार माननीय अण्णप्पा कणशेट्टी साहेब, पोलीस निरीक्षक माननीय सुरेश गेंगजे साहेब, नगराध्यक्षा सौ रेशमाताई मुंडे, मुख्याधिकारी माधुरीताई मोडके, महेंद्र शेठ कसबजे आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील सार्वजनिक ठिकाणी व निवासी भागातील रस्ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी तळा नगरपंचायतीच्या वतीने मोहीम राबविली जात आहे. पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ देऊ नका. आपला जीव धोक्यात घालून आज डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा विभाग, सर्व कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी तरी घरात राहा, काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा, नियमांचे पालन करा असे नगरपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करताना हात वर करून चालावे, चालताना वर बघून चालू नये, मास्क काढू नये, लहान मुलांची काळजी घ्यावी, कक्षातून जाताना डोळे बंद ठेवावेत असे नगराध्यक्षा सौ रेशमाताई मुंडे यांनी आवाहन केले आहे. आज आपण जो कोरोना व्हायरस जीवाणू जो पसरलेला आहे त्यासाठी आपण लोकांना वारंवार सांगत आहोत की तुम्ही एकत्र येऊ नका. आलात तरी आज एक दोन फुटावर उभे राहा. आणि आपण जो आज आम्ही 2 दिवसानंतर मार्केट उघडलेलं आहे तरी प्रत्येक दुकानदाराजवळ जाल, जो आपल्यांची गरजेची वस्तू आहे तीच घ्या आणि विनाकारण शहरामध्ये येऊ नये. आपण प्रत्येक आपल्या मुलाची काळजी घ्या. हा विषाणू असा आहे की हा घातक विषाणू आहे. आपण नगरपंचायतीच्या वतीने आज आपण प्रत्येकाला सूचना देत आहोत, हात वर करून चालावे, चालावे, चालताना वर बघू नये, मास्क काढू नये, हा लहान मुलांची काळजी घ्यावी, तमशात जाताना डोळे बंद करूनच चालावे. हा हे उपक्रम आपण आज तुमच्या निरोगी राहण्यासाठी आणि आज हा कोरोना आपल्या तळ्यामध्ये येऊ नये, हा पसरू नये, त्यासाठी आम्ही आज नगरपंचायतीचे एक नगराध्यक्ष म्हणून आज तुम्हाला प्रत्येकाच्या सेवेला आमची नगरपंचायतील कर्मचारी सर्व प्रशासन हा तातडीने आपली स्वतःची जबाबदारी समजून आपल्या नागरिकांना काही त्रास होऊ नये म्हणून आज ते झटत आहेत. तरी आपण प्रत्येकाने जरी मुंबईतून कोण आला असेल किंवा एक परदेशाचा जरी आला असेल त्याला प्रत्येकाने की डॉक्टरकडे जाऊन त्यांची तपासणी करून घ्या आणि त्याला स्टॅम्प मारून घ्या. कारण ते आपल्याला कळेल ही लोकं कुठून आलेले आहेत आणि त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन ठेवा. आज आपण या तळ्यासाठी जे बाजारपेठ शहरातली लोक बाहेरचे लोक येत असतात त्याला हात धुण्यासाठी आम्ही इथे सुविधा केलेली आहे. प्रत्येकाने तिथे जाऊन स्वच्छ हात धुवावे आणि आपण आज कक्ष केलेला आहे या कक्षातूनच जावे. ज्या प्रत्येक गिरायकाचा दुकान असेल ठरलेला त्याचे नंबर घ्या, त्याचे व्हॉट्सअप नंबर घ्या आणि तुम्ही यादी रूपात त्यांच्याकडे आपला सामान पाठवा. आपला होम डिलिव्हरी होईल. तरी तसंच रॅशन घेतेवेळीसुद्धा रॅशनलासुद्धा आपण रांगेत उभं राहा. जिथे चौकड लावलेले आहेत टाकलेले आहेत त्या चौकडत उभे राहा आणि आपण व्यवस्थित आपलं सामान आपण घेऊन सुरक्षित राहा आणि आपल्या घरात राहा, सुरक्षित राहा, आपल्या मुलांची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आपला हा तळा शहर या तळा शहराला खरोखर निगेटिव्हला झाला पाहिजे. तळा शहरात हा आपल्या इथे कोरोना व्हायरस आलाच नाही पाहिजे अशी एक शपथ घ्या. आणि आज मी सर्व जनतेला आवाहन करते की खरोखर आज आमचा प्रश्न एवढा उत्तरलेला आहे की खरोखर त्यांना मी धन्यवाद देते, त्यांचे आभार मानते. आणि आज आम्ही एक नगराध्यक्ष म्हणून तुमच्यासाठी आज आवाहन करते की आज प्रत्येकाने आपल्या मुलाबरोबर सांभाळा, चांगले घ्या, स्वच्छ राहा, हात साबणाने धुवा आणि आपल्या घराची काळजी घ्या. वयस्कर लोक आहेत त्यांनासुद्धा काळजी घ्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, मुलांकडे लक्ष द्या. महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा.